राज्यातली आजची सगळ्यात मोठी बातमी आहे गडचिरोलीतल्या नक्षलवादी चळवळीचं कंबरडं मोडण्यात आलंय. पोलिसांनी आज केलेल्या मोठ्या कारवाईमध्ये तब्बल 14 नक्षलवाद्यांचा खात्मा झालाय. पाहूया गडचिरोलीतल्या जंगलातून G24 थेट रिपोर्ट. गडचिरोलीत 14 नक्षलवाद्यांना कंठस्नान, 2 जहाल नक्षलवाद्यांसह 14 नक्षलवाद्यांचा खात्मा, आतापर्यंतची सगळ्यात मोठी कारवाई. गडचिरोली पोलिसांनी नक्षलवाद्यांना टिपून टिपून मारलाय. भामरागड उपविभागातल्या ताडगाव कसनसूर जंगल परिसरात नक्षलवादी लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलीस तिथे पोहोचताच पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. त्यात 14 नक्षलवादी ठार झालेत. गेले काही दिवस महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवरच्या जंगलात नक्षली तळ उभारला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी तातडीनं नाकेबंदी केली. सकाळी 11 सुमाराला पोलीस नक्षलवाद्यांच्या तळावर दाखल झाले. दोन्ही बाजूंनी तुफान गोळीबार झाला आणि 14 नक्षलवादी ठार झाले. दक्षिण गडचिरोलीत सक्रिय असलेला जहाल नक्षलवादी साईनाथ मडावीचा या कारवाईत खात्मा झाला. साईनाथ हा मोठ्या नक्षली संघटनांचा मास्टरमाइंड समजला जातो. सूरजगड टेकड्यांवर गेल्या वर्षी लोहखनिज खोदकामास्थळी 100 वाहनं जाळण्याच्या कारवाईचा तो सूत्रधार होता. तर दुसरा नक्षल कमांडर श्रीनिवास मडावीही या कारवाईत मारला गेलाय. मूळचा तेलंगणाचा असलेला श्रीनिवास गडचिरोलीत सक्रिय होता. या दोघांच्या खात्म्यामुळे नक्षली चळवळीचं कंबरडं मोडलंय. याआधी 2013 साली अहेरी तालुक्यातल्या गोविंदगावमध्ये पोलिसांशी झालेल्या चकमकीत 6 नक्षली ठार झाले होते. तर डिसेंबर 2017 सिरोंचा तालुक्यातल्या कल्लेड टेकड्यांवर 7 नक्षलवादी टिपले गेले होते. त्यामुळे आतापर्यंत झालेल्या कारवाईतली ही मोठी कारवाई मानली जाते. आशिष अंबाडे, झी मीडिया, गडचिरोली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.